पाणी टाकले. तुम्ही कधी सहलीला गेला आहात का, किंवा कुटुंबासोबत एखाद्या पर्यटन स्थळी गेला आहात का? आणि ती सहलही जर समुद्र किनाऱ्याची असेल तर किती मजा येईल ना. आणि समुद्र किनारी जाऊन तुम्ही होडीत बसून तिथल्या समुद्राचा, तिथल्या निसर्गाचा आस्वाद नक्कीच घेतला असेल, जो आनंद आपण शब्दातसुद्धा व्यक्त करू शकत नाही. तर आज आपण इयत्ता 4वीच्या पाठ्यपुस्तकातील नाखवादादा नाखवादादा ही वसुधा पाटील यांनी लिहिलेली कविता आपण अभ्यासणार आहोत. या कवितेमध्ये एक लहान मुलगा नाखवादादाला होडीमध्ये बसून नदी पडल्यास नेण्यासाठी विनंती करत आहे. तसेच या कवितेत कवयित्रीने निसर्गाचं अतिशय सुंदर असं वर्णन केलं आहे. चला तर बालमित्रांनो,